हा रस्ता दिसतो केवळ 2 तास. आपण कधी असा रस्ता बघितला आहे का जो केवळ 2 तास दिसतो? निश्चितच हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, कदाचित खोटंही वाटेल, पण हे अगदी खरं आहे. केवळ काही वेळासाठी दिसणारा हा रस्ता फ्रान्स येथे आहे. फ्रान्समध्ये असा रस्ता आहे जो केवळ 2 तासासाठी दिसतो आणि इतर वेळ समुद्राच्या पाण्यात बुडलेला असतो. समुद्रात दमलेला हा रस्ता फ्रान्सच्या मुख्य भूभागाला अंटार्क्टिक कोस्टवर स्थित नोईर मोटियार नावाच्या बेटशी जोडण्यासाठी हा समुद्री मार्ग तयार केला गेला आहे. या रस्त्याची लांबी केवळ 5 किलोमीटर आहे. हा मार्ग पॅसेज टू गोईस या नावाने ओळखला जातो. रस्त्याचे नाव त्याच्या कामाला सार्थक करतं, कारण फ्रेंच भाषेत गोईसचा अर्थ आहे जोडे ओले करत रस्ता पार करणे. हा रस्ता पार करणे कठीण आहे, कारण 2 तास मार्ग मोकळा असला तरी भरतीमुळे लगेचच पाण्याचं स्तर वाढू लागतं आणि पाणी 4 मीटर खोलपर्यंत पोहोचतं.